नमस्कार मित्रांनो, मी भरत गायकवाड हम सिकिंग या यूट्यूब चॅनल वरती पुन्हा एक वेळेस तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, पीक विमा हा रब्बीचा आतापर्यंत भरला गेला पाहिजे होता, त्याचं नोटिफिकेशन त्याचा GR हा शासनातर्फे आला पाहिजे होता, पण तो आला नाही। त्याचं कारण एक आहे मित्रांनो की प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या स्वरूपात काही बदल करण्याचा निर्णय हा केंद्र शासनाने घेतला आहे आणि त्यानुसार महाराष्ट्र सरकारने एक GR प्रकाशित केला आहे, त्याचविषयी आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती घेणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला तर लाईक नक्की करा। अशा प्रकारचे शेतकऱ्याविषयीचे व्हिडिओ मी घेऊन येत राहतो या चॅनलवरती। चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला तुमच्या मित्रांना शेअरही करा। मित्रांनो, नेमकं काय नोटिफिकेशन आहे आणि काय बदल होणार आहेत याबद्दल आपण पूर्ण माहिती या GR मध्ये घेणार आहोत, तर पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मित्रांनो, आता हा 6 नोव्हेंबर 2019 रोजी कृषी पशुवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग यांच्या मार्फत हा शासन निर्णय जारी केलेला आहे। प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या स्वरूपात संरचनेत अपेक्षित असलेले बदल सुचविण्याकरिता समिती गठित करण्याबाबत आता याच्यामध्ये आदेश अशा प्रकारे देण्यात आलेला आहे की केंद्र शासनाने प्रस्तावित केलेल्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेची अंमलबजावणी खरीप हंगाम 2016 पासून राज्यात सुरू करण्यात आली आहे। केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री पीक विमा योजनेसंदर्भात प्राप्त झालेल्या मार्गदर्शक सूचनानुसार प्रस्तावित योजनेची राज्यातील अंमलबजावणी करण्यात येते। प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत शासनाने प्रसिद्ध केलेल्या निविदा प्रक्रियेसंदर्भात पीक विमा कंपन्याकडून पुरेसा प्रतिसाद न मिळाल्यामुळे योजनेच्या अंमलबजावणीकरता होणारा विलंब, शासनाने सातत्याने वाढणारे आर्थिक दायित्व, योजनेअंतर्गत निर्धारित करावयाची पिके फळपिके, योजनेच्या परताव्याबाबत वाढत असलेल्या शेतकऱ्याच्या अपेक्षा नक्की यांना कळल्या, शेतकऱ्याच्या विविध तांत्रिक कारणास्तव काही वेळा विलंबाने होणारे प्रदान इत्यादी बाबी विचारात घेऊन योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी योजनेच्या प्रचलित स्वरूपात संरचनेत अपेक्षित असलेले बदल सुचविण्याकरिता समिती गठित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। या अनुषंगाने प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या स्वरूपात संरचनेत आवश्यक सुधारणा सुचविण्याकरिता खालीलप्रमाणे समिती गठित करण्यात आलेली आहे। आता ती समिती कुठल्या पद्धतीची आहे ते आपण पाहणार आहोत। तर ह्या ब्रॅकेटमध्ये तुम्हाला दिसत असेल नाव, पदनाम आणि समितीतील त्यांचे पद आहे। सचिव, जो वित्त विभागाचा सचिव आहे, त्यांना अध्यक्ष, सचिव कृषी सदस्य, आयुक्त कृषी सदस्य, राष्ट्रीय विमा प्रबोधनी व इतर तज्ज्ञ आमंत्रित सदस्य आहेत, विमा कंपन्याचे प्रतिनिधी निमंत्रित सदस्य आहेत आणि संचालक कृषी आयुक्तालय सदस्य सचिव आहे। आता यांच्या ही समिती आपल्याला पीक विम्यामध्ये काय काय शेतकऱ्याच्या अडचणी आहेत आणि काय काय का पीक विमा देण्यासाठी विलंब होतो, पीक विम्याचे फॉर्म भरताना कुठल्या बाबी येतात, ह्या सर्व प्रकारचे नोटिफिकेशन एक ही यांची मीटिंग झाल्याच्या नंतर आपल्याला भेटणार आहे। तर 2 नंबर पॉइंट आहे, वरील समितीने विमा कंपनीशी, विशेषतः शासन अंगीकृत कंपनीशी म्हणजे भारतीय कृषी विमा कंपनी, विचार विनिमय करून प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या अंमलबजावणीत बदल सुचवावेत, जेणेकरून संदर्भ क्रमांक 2 अनुषंगाने सविस्तर प्रस्ताव केंद्र शासनास पाठवणे शक्य होईल। तर अशा प्रकारचा हा GR आहे मित्रांनो। आता ही समिती कुठले कुठले बदल पीक विम्यामध्ये करते त्याच अनुषंगाने आता आपला रब्बीचा 2019-20 पीक विम्याचं नोटिफिकेशन हे लवकरात लवकर येणार आहे। तर त्याच्यामध्ये पीक विमा भरणे किंवा त्याचा मोबदला मिळणे, त्याच्यामध्ये काय बदल असतील, कुठले पिकांना किती रेट्स दिलेले आहेत, किती टक्के विमा भेटणार, ह्या सर्व गोष्टी क्लिअर होणार आहेत की नाही हे आपल्याला बघायचं आहे। पुढला व्हिडिओ त्याचबद्दलचा आपला येईल की ह्या समितीचा काय निर्णय येईल। तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हेच एक इन्फॉर्मेशन तुम्हाला द्यायची होती। तर व्हिडिओ कसा वाटला नक्की खाली कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांना। भेटूया पुढील अशाच शेतकऱ्याविषयीच्या नॉलेजेबल व्हिडिओसह। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।